मित्रांनो, मुंबई हायकोर्ट मध्ये क्लर्क पदासाठी भरती निघाली आहे 247 जागांसाठी। या जागांसाठी शिक्षण पात्रता आहे, कोणत्याही शाखेतील पदवीधर प्लस टायपिंग केलेलं असणे आवश्यक आहे। त्यानंतर MSCIT किंवा कोणताही कम्प्युटर कोर्स सर्टिफाईड कोर्स केलेला असणे आवश्यक आहे, म्हणजेच कम्प्युटरचं ज्ञान तुमच्याकडे असणे आवश्यक आहे। याच्यासाठी 6 जानेवारी 2022 पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता। फी फक्त 25 रुपये। आणि तुमचं जर का सिलेक्शन झालं तर एक्झाम होणार आहे, त्याच्यात तुम्ही पास झाले तर तुम्हाला इथे नोकरी लागू शकते। आणि याच्यासाठी जो पगार आहे तर तो 63,200 रुपयापर्यंत वाढीव पगार तुम्हाला मिळू शकतो। याच्यासाठी फॉर्म मोबाईलद्वारे कसा भरायचा याची A to Z माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। याच्या आधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या। भरतीबद्दलचे अपडेट्स या डिजिटल युगातील सर्व प्रकारचे अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळत राहतील। आपण काही टाइमपास न करता व्हिडिओला सुरुवात करूया। तुमच्या मोबाईलमध्ये गुगल क्रोम हे ओपन करायचं आहे। गुगल क्रोम ओपन झाल्यानंतर सर्च बारमध्ये कम्प्युटर वर्ड सेंटर सर्च करायचं आहे। सर्च केल्यानंतर पहिलीच वेबसाईट तुम्हाला दिसणार आहे, याच्यावर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर या वेबसाईटच्या सर्च बारमध्ये मुंबई असं सर्च करायचं आहे। मुंबई सर्च केल्यानंतर तुम्हाला या भरतीबद्दलची जी जाहिरात आहे तर ती दिसणार आहे। पाहू शकता तुम्ही खाली मुंबई उच्च न्यायालय लिपिक पदासाठी भरती, तर इथे रीडमोरवरती क्लिक करायचं आहे। रीडमोरवरती क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला याची संपूर्ण माहिती दिसणार आहे भरतीबद्दलची। तर शिक्षण पात्रता काय, ITI विद्यार्थी सुद्धा याच्यासाठी फॉर्म भरू शकता। वयाची अट देण्यात आलेली आहे, फी बघा फक्त 25 रुपये आहे। आणि ऑनलाईन अर्ज करण्यासाठी या वेबसाईटवरती तुम्ही क्लिक करायचं आहे। वेबसाईटवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचे तुमच्या समोर वेबसाईट ही ओपन होणार आहे। तर मित्रांनो, इथे सर्वात आधी आपल्याला पेमेंट करायचे, 25 रुपये पेमेंट केल्यानंतर मगच फॉर्म आपल्याला भरता येणार आहे। तर पेमेंट कशी करायची, पेमेंट करण्यासाठी इथे बघा स्टेप देण्यात आलेले आहेत। 2 स्टेप आपल्याला फॉलो करायचे आहेत। पहिल्या स्टेपमध्ये पेमेंट करायची आणि दुसऱ्या स्टेपमध्ये फॉर्म हा भरायचा आहे। तर इथे बघा स्टेप फर्स्टमध्ये ही जी लिंक दिसते याच्यावर तुम्ही क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर SBI पेमेंटचा जो प्लॅटफॉर्म आहे तर तो ओपन होणार आहे। लिंकवरती क्लिक केल्यानंतर इथे अशी माहिती दिसणार आहे, तुम्हाला नवीन पेज ओपन होईल। तर I am Agree याच्यावरती क्लिक करायचं आहे। प्रोसीड बटणावरती क्लिक करायचं आहे। परत नवीन एक पेज हे ओपन होणार आहे। तर इथे बघा कॅटेगरी दिसते पेमेंटची कॅटेगरी, तर BSC क्लर्क, तर हीच ही भरती आहे। त्यानंतर इथे तुमचं कॅन्डिडेटचं फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम टाकायचं आहे। त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे, ईमेल ID टाकायचा आहे, डेट ऑफ बर्थ टाकायची आहे, जो ईमेल ID तुम्ही फॉर्म भरताना यूज कराल तोच टाकायचा आहे, तेच नाव आणि तोच मोबाईल नंबर। त्यानंतर तोच ॲड्रेस टाकायचा आहे। इथे पाहू शकता फिक्स 25 रुपीज जी पेमेंट येते, रिमार्क इथे तुम्ही काही टाकू शकता। त्यानंतर इथे खाली बघा बँकिंग डिटेल व्हेरीफाय करण्यासाठी किंवा तुम्हाला जर का ही रिसिप्ट नवीन प्रिंट करायची असेल मिळाली नाही तर त्याच्यासाठी इथे तुमचं नाव, डेट ऑफ बर्थ, मोबाईल नंबर, ईमेल ID हा कॅपचा कोड टाकायचा आहे आणि सबमिट या बटणावरती क्लिक करायचं आहे। सबमिट बटणावर क्लिक केल्यानंतर तुमची संपूर्ण जी डिटेल आहे ती एकदा येणार आहे प्रिव्ह्यू करण्यासाठी, एकदा चेक करून घ्यायची आहे। कुठेतरी काही चुकीचं असेल तर ते नीट करून घ्यायचे, कारण एकदा भरलेली पेमेंट ही तुम्हाला रिफंड होणार नाही हे लक्षात ठेवा। त्यानंतर इथे खाली बघा कन्फर्मचा ऑप्शन दिसतोय, कन्फर्म बटणावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता पेमेंटच्या मेथडच्या जे पेज असतं त्याच्यावर आपण आलेलो आहे। तर इथे बघा स्टेट बँक नेट बँकिंगला चार्जेस आहे, तर डायरेक्ट खाली जायचं आहे तुम्ही अदर पेमेंट जे मोड आहेत तर तेच आपण सिलेक्ट करायचे आहेत। तर इथे बघा UPI कोणत्याही प्रकारचे चार्जेस इथे दिलेले नाही आहेत, तर मी UPI सिलेक्ट करतोय। UPI सिलेक्ट करायचं आहे। UPI सिलेक्ट केल्यानंतर इथे बघा व्हर्च्युअल पेमेंट ॲड्रेस, म्हणजे तुमचा जो UPI ID असेल तो UPI ID टाकायचा आहे आणि सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे। तुम्ही ज्या ॲपचा UPI ID टाकाल, म्हणजे फोनपे, गुगल पे, पेटीएम किंवा आपण Amazon Pay यूज करतो, तर त्याच्यावर एक नोटिफिकेशन जाईल। त्या नोटिफिकेशनचा वापर करून तुम्ही इथे तुमची पेमेंट ही सक्सेसफुल करायची आहे। किंवा तुम्ही इथे QR कोडचा वापर करू शकता, तुमच्या मित्राच्या मोबाईलवरून तो QR कोड स्कॅन करून तुम्ही पेमेंट ही करू शकता। तर हे 2 मार्ग आहेत पेमेंट करण्याचे। तर इथे मी UPI ID टाकून पेमेंट ही सक्सेसफुल करतोय। तर इथे तुम्ही पाहू शकता पेमेंट डन सक्सेसफुल 24 डिसेंबर, तर पेमेंट माझी सक्सेसफुल झालेली आहे। त्यानंतर खाली बघा क्लिक हेअर टू व्ह्यू डाउनलोड E-Receipt, तर E-Receipt इथून आपण डाउनलोड करून घ्यायची, याच्यावर क्लिक करू। तर तुम्ही पाहू शकता ही जी माझी रिसिप्ट आहे
तर ही मला मिळालेली आहे. तर ही जी ई रिसिप्ट आहे याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे. काढल्यानंतर हे हा जो रेफरन्स नंबर आहे पेमेंटचा, तर हा कॉपी करून घ्यायचा आहे. इथून पेमेंट सक्सेसफुल केल्यानंतर परत वेबसाईटवरती यायचं आहे. वेबसाईटवरती आल्यानंतर रजिस्ट्रेशन याच्यावर क्लिक करायचं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता पेमेंट गेटवे देण्यात आलेला आहे आणि SBI कलेक्ट रेफरन्स नंबर जो मी तुम्हाला कॉपी करायला आधीच सांगितला होता तो इथे टाकायचा आहे. पेमेंटची डेट टाकायची आहे. त्यानंतर इथे बघा नेम टाकायचं आहे, फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम. पोस्टल ॲड्रेस टाकायचा आहे. त्यानंतर तुमचा डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचा आहे. इथून डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केल्यानंतर इथे पिनकोड टाकायचा आहे, आधार नंबर, ईमेल आय डी दोन भागात टाकायचं आहे, @ पुढचा पुढे आणि gmail.com किंवा yahoo.com जे असेल तुमचं ते इथे टाकायचं आहे. मोबाईल नंबर टाकायचा आहे. तुमचं जेंडर सिलेक्ट करायचं आहे. तुमचं जे कास्ट असेल रिजन सिलेक्ट करायचं आहे. कास्ट असेल कास्ट सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर इथे तुमची डेट ऑफ बर्थ टाकायचं आहे, मॅरिडल स्टेटस टाकायचं आहे. त्यानंतर इथे पहा तुम्हाला आधी SSC HSC मग ग्रॅज्युएशनच्या तिघी पोस्ट जे आहेत तर त्या टाकाव्या लागणार आहेत. आणि ते टाकण्यासाठी तुम्ही ते ॲड मोरवरती क्लिक करत जायचं आहे आणि ते ॲड होणार आहेत. त्यानंतर लँग्वेज नोन, तर इथे तुम्हाला तिघी लँग्वेजेस असतील तर टिक मार्क करायची जी लँग्वेज असेल त्यानुसार. त्यानंतर डज कॅन्डिडेट वर्क इन एनी स्टेट गव्हर्नमेंट डिपार्टमेंट, एस किंवा नो तुम्ही जॉब करत असाल तर. त्यानंतर डज कॅन्डिडेट हॅव एनी एक्सपिरियन्स, तुम्हाला या कामाबद्दलचा टायपिंग रिलेटेड, ऑनलाईन वर्क रिलेटेड एक्सपिरियन्स असेल तर इथे एस करायचं आहे. आणि एस केल्यानंतर इथे पाहू शकता तुम्ही इथे त्या कामाबद्दलची जी माहिती येत ती टाकायची आहे. जर नसेल तुम्हाला येत तर नो करायचं हे चाललं जाणार आहे. त्यानंतर इथे एक मस्ट आहे, ते म्हणजे तुम्हाला स्टेट पर्टिक्युलर ऑफ टायपिंग शॉर्ट हँड क्वालिफिकेशन हे तुम्हाला टाकावं लागणार आहे, तरच तुम्हाला हा फॉर्म भरता येणार आहे. त्यानंतर इथे बघा तुम्ही कोणती टायपिंग केलेली आहे ते तुम्ही इथे सिलेक्ट करायचं आहे. हां, सर्टिफिकेट तुम्हाला कोणी इश्यू केलेलं आहे, ITI तुम्ही केला असेल, इक्विवॅलंट जे असेल ते. त्यानंतर इथे मार्क्स हे टाकायचे आहेत, पासिंग डेट टाकायची. हे फिल केल्यानंतर तुम्ही एखादा कम्प्युटर कोर्स केला असेल तर इथे एस करायचं आहे. MSCIT वगैरे जे केला असेल, जो कोर्स केला असेल तुम्ही, तो इक्विवॅलंट इथे तुम्ही टाकू शकता. त्यानंतर त्याची जी संपूर्ण माहिती इथे टाकायची आहे. त्यानंतर इथे बघा टेक्निकल क्वालिफिकेशन आधार केलेलं असेल तर ते टाकायचं आहे. इथे खालची माहिती वाचून घ्यायची आहे. त्यानंतर फोटो आणि सिग्नेचर, तर फोटो सिग्नेचर हा 40 KB आत असायला पाहिजे आणि त्याच्या नावात स्पेस नको आणि त्याच्यात कोणत्याही प्रकारचे चिन्ह असायला नको. फक्त जसं की AV टाकलं तर फोटोचं नाव AV द्यायचं आहे, किंवा फोटोला फोटो नाव द्यायचं आहे, सिग्नेचरला सिग्नेचर नाव तुम्ही द्यायचं आहे आणि 40 KB आत असायला हवंय. त्यानंतर इथे हा जो सिक्युरिटी कॅपचा कोड आहे हा टाकायचा आहे आणि ॲग्री या बटनावर क्लिक करायचं आहे. या बटनावर क्लिक करण्याआधी एकदा माहिती संपूर्ण चेक करून घ्यायची. त्यानंतर ॲग्री बटनावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर एक रजिस्टर ID तुम्हाला मिळणार आहे, त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घ्यायचा आहे. काढल्यानंतर तुम्हाला आता ॲप्लिकेशन हे प्रिंट करावं लागणार आहे. ॲप्लिकेशन कसं प्रिंट करायचं, तर इथे तुम्ही पाहू शकता प्रिंट ॲप्लिकेशन नावाचा ऑप्शन, याच्यावर क्लिक करायचं आहे. रजिस्ट्रेशन जो ID तो इथे टाकायचा आहे. तुमची डेट ऑफ बर्थ टाकायची आहे. सिक्युरिटीचा जो कॅपचा कोड आहे इथे वरती दिलेला हा टाकायचा आहे आणि जनरेट नावावर क्लिक करायचं आहे. तुमच्यासमोर एक PDF ही जनरेट होणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही हा जो फॉर्म आहे बॉम्बे हायकोर्टचा, तर तो तुम्ही मोबाईलच्या सहाय्याने भरू शकता. काही अडचण येत असेल तर कमेंट्स करा. व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. मी अविनाश तिरमले, पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.